वीडियो प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजने अंतर्गत क्षमता बांधणी घटकाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला आहे। भारतात अशा अनेक वनस्पती आहेत ज्या त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत। यापैकी एक आहे महुआ। महुआच्या फळ आणि फूल या दोन्हींमध्ये औषधी गुणधर्म समावेशित आहेत। हे खायला जेवढे स्वादिष्ट तेवढे सुवासिक देखील आहे। महुआचे झाड अनेक गोष्टींसाठी वापरले जाते। आजकाल महुआ बिस्किटांना बाजारात मोठी मागणी आहे। महुआ मध्ये उत्तम पोषण मूल्य आहेत। यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात। तसेच कुपोषण दूर करण्यासाठी ते प्रभावी ठरते। महुआ बिस्किटे मुलांसोबत मोठ्यांनाही तितकेच आवडतात। हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे। आज निफ्टेमच्या या औद्योगिक माहितीपटाद्वारे आपण महुआ बिस्किटांच्या व्यवसायासंबंधित माहिती समजून घेणार आहोत। कच्चा माल। महुआ बिस्किटांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल महुआ, शुद्ध तूप, लोणी, साखर, मैदा, बेकिंग पावडर, वेलची आणि सीताफळ पावडर आणि इत्यादी पॅकेजिंग साहित्य असा आहे। यंत्रे आणि उपकरणे। या व्यवसायासाठी आवश्यक असलेले यंत्रे म्हणजे कणिक बनवणारे यंत्र, मिक्सर ग्राइंडर, बेकिंग ओव्हन, वजन यंत्र, पॅकेजिंग यंत्र आणि बॅच कोडिंग यंत्र। या व्यतिरिक्त बेकिंग ट्रे, चाकू आणि इतर साहित्य हाताळणी उपकरणे आवश्यक आहेत। प्रक्रिया। सर्वप्रथम महुआची फुलं वाळवून त्याची पावडर बनवतात। महुआ बिस्किटे तयार करण्यासाठी प्रथम तूप आणि साखर यंत्रामध्ये 5 मिनिटे मिसळली जाते। यानंतर या मिश्रणात पाणी, सीताफळ पावडर, बेकिंग पावडर, वेलची पावडर घालून यंत्रामध्ये 2 मिनिटे मिसळले जाते। नंतर मैदा आणि महुआ पावडर टाकली जाते आणि ती पुन्हा मशीनमध्ये 2 मिनिटे मिसळली जाते। त्यानंतर पीठ तयार होते। आता हे पीठ लाटून गोल किंवा हव्या त्या आकारात कापून घ्या। कापल्यानंतर ही बिस्किटे 150° सेल्सिअस तापमानात 15 मिनिटे भाजले जातात। बेकिंग केल्यानंतर महुआ बिस्किटे तयार आहेत। आता तुम्ही ते पॅक करून बाजारात पुरवू शकता। प्रक्रिया संक्षेप। सर्वप्रथम महुआची फुलं वाळवून त्याची पावडर बनवतात। महुआ बिस्किटे तयार करण्यासाठी तूप आणि साखर मिसळले जाते। या मिश्रणात पाणी, सीताफळ पावडर, बेकिंग पावडर, वेलची पावडर घालून यंत्रामध्ये 2 मिनिटे मिसळले जाते। नंतर मैदा आणि महुआ पावडर मिसळली जाते। त्यानंतर पीठ तयार होते। आता ते पीठ लाटून गोल किंवा हव्या त्या आकारात कापून बेकिंग केल्यानंतर तयार महुआ बिस्किटे पॅक करून बाजारात पुरवली जातात। मनुष्यबळ। या व्यवसायासाठी सुमारे 4 ते 5 कामगारांचे मनुष्यबळ लागेल। गुंतवणूक आणि नफा। महुआ बिस्किटांचा व्यवसाय अंदाजे 4 ते 5 लाख रुपये यांत्रिक गुंतवणुकीने सुरू केला जाऊ शकतो आणि त्यातून अंदाजे 15% ते 20% नफा मिळू शकेल। FSSAI नियमावली। आम्ही तुम्हाला सांगतो की अन्न उत्पादन मानक आणि अन्न मिश्रित घटनांनुसार FSSAI ने विहित केलेले मानक 2.4.15 बेकरी उत्पादने वापरणे आवश्यक आहे। याशिवाय उत्पादन पॅकेजिंग साठी FSSAI ची सर्वसाधारण आवश्यक पॅकेजिंग नियमन क्रमांक 2.1.1 वापरणे अनिवार्य आहे। लेबलिंग साठी सर्वसाधारण आवश्यकता नियमन क्रमांक 2.1.1 वापरणे देखील आवश्यक आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो। ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल। या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक,
विपणन आणि ब्रँडिंग साठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकेल. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणं आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था अर्थात FPOs, स्वयंसहायता समूह SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहायता समूहांना SHGS बीज भांडवल ₹40,000 प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 0130-228-1089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.